हां नमस्कार या शॉप डॉट ॲप आप, नावाची आपली वेबसाईट आहे त्याच्यावरनं तुम्ही हे अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू शकता हे प्रचंड उपयोगाचं आहे म्हणजे दोन गोष्टी आहे त्याच्यामध्ये की एक जर का तुम्ही गृहिणी असाल किंवा होममेकर असाल आणि तुम्हाला काही ऑर्डर्स सारख्या सारख्या तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानदाराला किंवा फ्रूट शॉपला जर का तुम्हाला द्यावं लागत असतील तर तुम्ही तुमची जी यादी आहे सामानाची ती तुम्ही एकदाच पूर्ण मोठी यादी बनवून ठेवा आणि त्यातलं तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही खूप इझिली फक्त सिलेक्ट 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 करून ते तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपला पाठवू शकता तर म्हणजे ते आत्ता तुम्हाला कदाचित पहिल्यांदा ही यादी बनवायला तुम्हाला खूप वेळ लागेल म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे याच्यापेक्षा तर मी पटकन व्हॉट्सॲपवर यादी देते आहे ना हा अगदी नॉर्मल फीडबॅक आहे याच्यावरचा पण ते एकदा का तुम्ही ही यादी बनवली तर त्याच्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स अँड इयर्स तुमचा जो तुमच्या बिझी स्केड्यूलमधला वेळ वाचणार आहे त्याच्याकरता तुम्ही पहिल्यांदा जर पंधरा मिनटं तुमचे दिलेत ना तर फार चांगलं होईल म्हणजे आता हे कसं करायचं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर इथे सुमार तुम्हाला आत्ता जे दिसत आहेत ते वेगवेगळ्या शॉपिंगच्या याद्या याद्या आहेत तर आता जसं तुम्हाला किराणा मालासाठी तुम्हाला एक करायची आहे यादी तर इथे वरती जी प्लस साईन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा याच्यावरती तुम्ही फक्त इथे एकदा असं किराणा म्हणून किराणा मंथली म्हटलं फॉर एक्झाम्पल ना तुम्हाला जे काही त्याला नाव द्यायचं ते नाव द्या तसंच याला डिस्क्रिप्शनला पण तुम्हाला काय नाव द्यायचं ते तुम्ही नाव देऊ शकता मी आत्ता इथे काही लिहित नाही आता इथे जर तुम्ही दुकानदार असाल ना तर या दोनचा जास्त उपयोग आहे नाही तर आत्तापुरता याच्याकडे लक्ष देऊ नका मी फक्त आत्ता गृहिणींकरता कसं आहे कामात येऊ शकतं त्याच्याबद्दल सांगतो आहे दुकानदारांचं मी तुम्हाला नंतर सांगेन आता याच्यावर ओकेवर क्लिक करा तर इथे तुम्हाला दिसेल की तुम्हाला किराणा मंथली नावाचं ही यादी यादीचं फक्त नाव तयार झालं आत्ता तर याच्यामध्ये तुम्ही जर का गेलात ना तर पुन्हा या यादीच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर प्लस साईनवर क्लिक केलं आणि इथे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर दिलं की चहा है ना आणि इथे तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे काही नाव द्यायचं यायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल रेड लेबल है example, label, ना त्याच्यानंतर पुढे तुम्हाला लिहायचं आहे की दोनशे पन्नास ग्रॅम जे काही तुम्हाला लिहायचं त्यात दुकानदार दुकानदाराला माहीत असतं की तुमची नेहमीची ऑर्डर काय आहे त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका हां इथे मी सेव्ह केला आता नंतर मी परत इथे फॉर एक्झाम्पल इथे टाकलं साखर है ना तुम्ही हे मराठीमध्ये सुद्धा टाईप करू शकता तुमचा कीबोर्ड जसा काही तुमच्याकडे असेल ना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ते याला मी लिहिलं वन के जी आणि इथे ॲड केलं आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता की तुमचा आता मी परत इथे होमला परत जातो तुम्हाला इथे किराणा मंथली दिसत आहे हे वन टाईम आहे ॲक्च्युली म्हणजे तुम्हाला लिटरली एकदा तुम्ही मोठी किराणाची यादीत फक्त तयार करून ठेवा म्हणजे तुम्ही पन्नास आयटम टाकायचे आहेत तर पन्नास आयटम टाका काय हरकत नाही ते पन्नास आयटम टाकून एकदाच रेडी ठेवा ते म्हणजे काय होईल पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही ऑर्डर द्याल ना तेव्हा असं नाही होणार की अरे यावेळेस मागच्या वेळेस मी हे ऑर्डर केलं होतं मला करायचं होतं पण आत्ता मी विसरून गेलो राईट तसं होणार नाही तुम्हाला ते बरोबर ती यादी तुमच्या डोळ्यासमोर राहील आणि त्यातनं त्या यादीतनं वर क्लिक केला आत्ता तर हे सगळे जे आयटम्स आहेत त्यातनं तुम्हाला हवे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या वेळेस फक्त तुम्हाला चहा पाहिजे तुम्ही फक्त चहा सिलेक्ट केला याला सिलेक्ट केलं नाही पण आत्तापर्यंत मी तुम्हाला दोन्ही दाखवतो की चहा आणि साखर असं जर का दोन्ही सिलेक्ट करायचं असलं तर त्याच्यामध्ये काय होतं ते तुम्हाला फक्त मी आता दाखवतो ओके आता इथे चहा आणि साखर दोन्ही सिलेक्ट केलं आता नंतर इथे खालती व्ह्यू कार्ड म्हणून आहे त्याला मी टच केलं तर याच्यात जर तुम्हाला दोनशे पन्नास ग्रॅमच्या ऐवजी अर्धा किलो चहा पाहिजे असेल तुम्ही फक्त इथे प्लसवर क्लिक करा तर म्हणजे त्याला कळतं की क्वांटिटी त्याची दोन आहे त्याच्यानंतर मी इथे क्लिक केलं आता इथे त्याने एकदा मला परत फायनल माझा ॲड्रेस वगैरे जो आहे ना तो कुठे सेव्ह करायचा वगैरे मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगणार आहे मी आता इथे व्हॉट्सअपला गेलो आणि याच्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्तापुरतं मी काय केलं की माझा मित्र आहे मी त्याचं नाव सिलेक्ट केलं आणि त्याचा इथे त्याला हे ऑर्डर जी आहे ती त्याला मी पाठवून दिली सो बेसिकली हे जे आहे ना ते कम्प्लीट जे आहे ते त्याला व्हॉट्सअपवर आता ऑलरेडी मिळालेलं आहे तर खालती तुम्हाला आता ही लिंक जी दिसते ना फेअर शॉर डॉट डॉट ॲप तर त्या ॲपमध्ये तुम्हाला याचे इन्स्टॉलेशन इन्स्ट्रक्शन्स वगैरे सगळे दिसतील आत्ता मित्र कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी, मी हे डिलीट करणार आहे बेसिकली बाकी काही नाही ओके नंतर आता मी परत याच्यात बॅकला गेलो आता याच्यातून आपण परत ॲपमध्ये आप जर गेलो तर तुम्हाला दिसेल की जी व्ह्यू कार्टमधलं आहे ना तर ते ब्लँक झालेलं आता म्हणजे त्याच्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे सो वॉट आय विल डू इज आय विल प्रेस ऑन द बॅक बॅक बटन आणि मी इथे परत जाईल ओके आता याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट काय आहे की तुम्ही एखाद्या वेंडरनी जर का तुमच्यासाठी त्याच्या दुकानात काय काय अवेलेबल आहे ते जर का त्यांनी सर्च करून ठेवलं असेल ना म्हणजे सेट करून ठेवलं असेल तर तुम्ही त्या वेंडरला पण ऑर्डर देऊ शकता तर इथे तुम्ही जर का आता फेवरेट्समध्ये गेलात ना तर इथे तुम्हाला दिसतील की ऑलरेडी दोन वेंडर्सची याच्यामध्ये नावं आहेत त्याची है ना तर इथे कशी आली तर बॅक करतो मी आत्ता मी इथे सर्च बॉक्समध्ये गेलो त्या सर्चच्या बारवर आणि इथे कॉन्टॅक्टमधनं तुमच्या तुम्ही त्या व्हेंडरचं नाव सिलेक्ट करा आणि सर्च करा तर त्यांनी आपलं ॲप जर का वापरून सगळं सेट से केलं असेल तर तुम्हाला त्या सर्चच्या नंतर त्याचं नाव हे दिसेल बेसिकली पण आता जर आता मी ऑलरेडी सर्चमध्ये जर का तुम्ही एकदा सर्च केलं ना तर हे परमनंटली नाव तुम्हाला इथे फेवरेट्समध्ये ॲड होईल त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता तर अगेन सेम थिंग ॲक्च्युली की तुम्ही त्या नावावर टच केलं त्याच्यानंतर तुम्हाला याच्या तीन वेगवेगळ्या त्यांनी बनवलेल्या ज्या ज्या कॅटेगरीज म्हणून आम्ही त्याला त्या कॅटेगरीज तुम्हाला दिसतात किंवा आपण मेनू म्हणून आपण त्याला ते तुम्हाला दिसतात त्याच्यापैकी कोणता पण आता म्हणजे हा मेनू मी सिलेक्ट केला तर त्यांच्याकडे जे काही सेल आहे ना ते तुम्हाला इथे दिसतं आता याचा बेस्ट पार्ट तुम्ही पाहा कारण काय ना त्या दुकानदाराला एक्झॅक्ट सेल प्राईस माहिती आहे त्यामुळे त्यांनी तिथे सेल प्राईस टाकून ठेवलेली आहे त्यामुळे इथे जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल लेट्स से तुम्ही दोन्ही सिलेक्ट केले दोन्ही सिलेक्ट केले आणि पुन्हा व्ह्यू कार्टवर गेलात तर इथे खालती तुम्हाल ता ता तुम्हाला दिसेल की सत्तर आणि ऐंशी मिळून इथे एकशे पन्नास झाले तर आता तुम्हाला भेळेचं जर का किंवा आपण चिवडायचं यावेळेस जर का दोन तुम्हाला पाहिजे असतील तर प्लसवर तुम्ही क्लिक केलं तर लगेच त्याच्यामध्ये अजून ऐंशी रुपये ॲड होऊन ती टोटल जी आहे ती दोनशे तीस झाली शेअरचं पुन्हा तेच आहे म्हणजे या शेअर बटनवर क्लिक करायचं आणि ते तुम्ही शेअर करायचं तर इतक्या सिम्पल पद्धतीने तुम्ही ते करू शकता तर आता तुम्ही जर का तुमचं स्वतःचं काही इथे जर का विकायला असेल ना तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही सिम्पली तुमची कुठली पण आता जर का याच्यातली टेम्पलेट असेल ना की जे तुम्हाला दुसऱ्या कोणाला तरी त्यांनी तुमच्याकडनं विकत घ्यायचं आहे तर तुम्हाला फक्त त्या टेम्पलेटच्या आतमध्ये जाऊन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे फ्रुट्सचं टेम्पलेट आहे ना तर मी याच्यात एडिटमध्ये गेलो तर इथे शो प्राईस आयटम ऑन करायचं असेल तर तुम्ही ऑन करा ऑफ केलं तरी काय हरकत नाही आणि मेक पब्लिक करणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही जर मेक पब्लिक केलं की ते तरच ते लोकांना दिसणार आहे नाहीतर तुमचे जे प्रायव्हेट टाईपचे जे कॅटेम म्हणजे हे आहेत कॅटेगरीज आहेत ते कोणाला दिसणार नाहीत म्हणजे काय तुम्ही तुमच्या स्वतःकरता काय ऑर्डर करता ते लोकांना दिसण्यामध्ये काही अर्थ नाही ना तर त्यामुळे त्याला तुम्ही पब्लिक करू नका पण जर तुम्ही काही विकत असाल तर त्यांना मात्र म्हणजे अगदी हे फार उपयोगाचं आहे जर का तुम्हाला तुम्ही तुमच्या घरगुती काही पदार्थ तुम्ही विकत असाल किंवा काही घरगुती वस्तू तुम्ही तयार करून विकत असाल तर त्याच्याकरता हे अतिशय उपयोगाचं आहे आणि आता तुम्ही म्हणाल की लोकं कशाला याच्यातनं ऑर्डर करतील या ॲपमधनं तर तुम्ही जर का आणि त्यांचा काय फायदा आणि तुमचा काय फायदा त्यात ना तर अतिशय सिम्पल तुम्हाला उत्तर देतो की जर का लोकं तुमच्याकडनं जेव्हा ऑर्डर करतात ना जसं तुमचं किराणा मालाचं दुकान आहे तर लोकांच्या डोक्यामध्ये जेवढी नावं असतात ना की त्यांना हे हे विकत घ्यायचं आहे तेवढीच ते ऑर्डर करतील त्याच्यापेक्षा जास्त करणार नाही पण जर का तुम्ही थोडी मेहनत घेऊन तुमची स्वतःची कॅटेगरी लिस्ट जर का तयार केली आणि लोकांना शंभर आयटम्स त्यांना समोर दिसली तर त्यांना आपोआप पाठवेल आप की अरे मला बिस्किट्स पण ऑर्डर करायची होती ते बिस्किट्स ऑर्डर करतील मला कुठलं तरी फ्रूट ज्यूस ऑर्डर करायचा होता ते फ्रूट ज्यूस ऑर्डर करतील जाता जाता मुलांसाठी मे बी एखादा चॉकलेट विकत so, you know, घेतील सो यु नो तर तुम्ही जर का तुमची लिस्ट जी आहे ती थोडी मेहनत घेऊन तुम्ही जर व्यवस्थित बनवली तर तुमचे जे नेहमीचे गिरायक आहेत त्यांना जर का चारच गोष्टी खरेदी करायच्या असतील तर ते जाता जाता दहा गोष्टी तुमच्याकडनं नक्कीच विकत घेऊ शकतील आणि ते तुमच्या दुकानात येतात बरोबर आहे पण आता फ्लिपकार्ट झालं त्याच्यानंतर किसान कनेक्ट म्हणून एक काय बिग बास्केट म्हणून एक काय ॲमेझॉन आहे या सगळ्यांची तुम्हाला एवढी कॉम्पिटिशन आहे ॲक्च्युली तर तुम्ही ही जी मेहनत जर का घेतली आणि त्यांना एक शॉपिंग कार्ट तुम्ही जर का रेडीमेड दिली आणि त्यांना तुम्ही जर असंही सांगितलं ना की आम्ही तुम्हाला एम आर पीवर फॉर एक्झाम्पल फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देऊ तुम्ही हे वापरा तुमचे ते वसूल होतील कारण तो माणूस चारच्याऐवजी जर का दहा गोष्टी तो खरेदी करून गेला आहे ना आणि तुम्हाला एक रेडीमेड तुमच्याकडे जर का त्याची एक यादी येऊन दरवेळेस पडली आणि त्याचा कन्व्हिनियन्स जर का तुम्ही बघितला आणि त्याला त्याप्रमाणे तुम्ही डिलिव्हर केलं आणि डिस्काउंट पण दिला तरच तुम्ही ह्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणावर फंडिंग आहे त्यांना तुम्ही थोडीतरी तरी फाईट देऊ शकाल असं मला वाटतं नाहीतर त्यांना फाईट देणंही मुश्किल होऊन जाईल म्हणून तुम्ही पण प्रयत्न करा आणि आमच्यासारखे जे कस्टमर्स असतात ना त्यांना पण ते लोकल शॉपमधनंच विकत घ्यायचं आहे त्यांना पण जवळच्या दुकानातनं विकत घ्यायचं आहे ते पण सगळी आपली माणसं आहेत पण ते त्यांना तुमच्याकडनं विकत घेण्यासाठी जर का तुम्ही मदत केली त्यांना एक रेडीमेड जर का तुम्ही शॉपिंग कार्ट आणि अशा टाईपचं करून दिलं तर ते तुमच्याकडनं निश्चित घेतील ॲक्च्युली पण तुमच्या साईडने पण तुम्ही, तुम्ही काहीतरी प्रयत्न जो आहे तो तुम्ही करा की जेणेकरून तुमचा पण खप पडेल त्यांना पण एक जवळच्या माणसांना फाईव्ह पर्सेंट तुमच्या लोकांना तुम्ही, लोका तुम्ही डिस्काउंट दिलात तर त्यांना म्हणजे ही विन विन सिच्युएशन जी आहे ना ती झाली पाहिजे पण हे सगळं करण्याकरता तुमच्या पण साईडनी थोडीशी मेहनत जी आहे ती अपेक्षित आहे वा, you know, तर आम्ही हे ॲप त्याच्याकरताच घेऊन येतो आहे की तुम्हाला सगळ्यांना त्याची मदत व्हावी गृहिणींचा मुख्य म्हणजे वेळ वाचावा आणि तुमचं पण जो खप आहे तो वाढावा आणि यु नो गृहिणींना पण थोडा डिस्काउंट मिळावा सो सगळ्या याच्यातनं एकमेकांचा फायदा करून जर आपण केला तरच आपण या मोठ्या कंपन्यांना टक्कर देऊ शकू नाहीतर टाईम जो आहे तो थोडा मुश्किल आहे याची ओके थँक्यू व्हेरी मच